महामहिम राज्यपाल मोदींच्या अभिभाषण वरती बोलण्यासाठी व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानण्याकरता या ठिकाणी उभा आहे। काल राज्यपाल मोदींचं अभिभाषण या ठिकाणी संपन्न झालं। अभिभाषणाची प्रत देखील आमच्या हातामध्ये मिळाली। 12 पानाचं पुस्तक, जवळपास 54 वेगवेगळ्या विषयांवरती राज्यपाल मोदींनी अभिनंदन केलं। या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार काम करत असताना गेले 15 महिन्यापासून प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करते। गेले वर्षभरापासून कोरोना सारख्या महामारीशी संघर्ष करताना आपण सर्वजण पाहतोय। आणि या महामारीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सर्व मंत्रीगण, डॉक्टर, नर्स, पोलीस, आशा वर्कर, पोलीस पाटील, ही सर्व यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करते। आणि अशाच परिस्थितीमध्ये गेले 12 महिन्यापासून कोरोनाशी संघर्ष करत असताना मधल्या काळामध्ये नैसर्गिक चक्रीवादळ देखील आलं। नैसर्गिक आपत्ती असेल किंवा कोरोना महामारी सारखं एक मोठं संकट असेल, या संकटाचा सामना करून महाविकास आघाडी सरकार एक चांगल्या पद्धतीने वाटचाल करतंय, त्याबद्दल मी या सरकारचं मनापासून मावळच्या जनतेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, कोरोनाचं संकट आलं, या महामारीचा एक फायदा, एक संधी उचलण्याचं काम या राज्यातील काही उद्योजक, काही इंडस्ट्री करताना पाहतोय। मावळ तालुका पुणे जिल्ह्यातला, मावळ, खेड, शिरूर या तालुक्यामध्ये एक मोठा इंडस्ट्रियल बेल्ट आहे। मुळशी, हिंदवडी, मान, बांदेर, हवेली या ठिकाणी आयटी सेक्टर आहे। आणि या पुणे जिल्ह्यातील या 4-5 तालुक्यां मिळून काही लाखो बांधव काम करतायत। इंडस्ट्री उभी झाली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, ही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची भावना प्रामाणिकपणे। आज गेले 6 महिन्यापासून अनेक इंडस्ट्रीनी माझ्या तरुण बांधवांना कि जे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षापासून काम करतायत, जे परमनंट आहेत, ह्या परमनंट असलेल्या बांधवांना देखील जर सकाळी कामाला गेलाय तर संध्याकाळी टर्मिनेट केल्याचं लेटर घेऊन घर कंपनीच्या बाहेर पडावं लागतं। कुठली समज नाही, कुठली माहिती नाही। आणि अशा पद्धतीनं जर काही इंडस्ट्री ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या स्वतःचा फायदा करण्याचं काम करत असेल तर यावरती अंकुश आणणं आपली जबाबदारी आहे। अनेक कंपन्यांना आम्ही विचारणा केली, आम्ही विनंत्या केल्या की अचानकपणे आपण कंपनीतून माझ्या बांधवांना काढू नका, त्यांना अशा परिस्थितीमध्ये रोजगार मिळणं शक्य नाहीये की संपूर्ण राज्यावरती कोरोनाचं सावट असताना, एक मंदी असताना छोटे मोठे उद्योग देखील आज ठप्प झालेत। आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं कौटुंबिक देखील चालवणं किंवा त्यांचा परिवार चालवणं त्यांना आजच्या परिस्थितीमध्ये शक्य नाहीये। कंपन्यांना विनंत्या केल्यावरती कंपनीने आमच्या पुढे केंद्र सरकारचा जीआर दाखवायचा, ज्या कंपनीमध्ये 300 किंवा त्याहून कमी कामगार काम करतात अशा कंपन्यांना कंपनी किंवा कंपनीतला एक विभाग बंद करताना केंद्राची परवानगी घेण्याची गरज नाही, नोकर कपात करतानाही तशी गरज नाही। 300 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्यांसाठी नोकर कंपनीची नोकर कपातीची प्रक्रिया सोपी झाली आहे। सध्या नोकर कपातीचे उच्चांक गाठले असताना ही तरतूद झाल्यामुळे अनेक तरुण बांधवांना देखील आपल्याला देश जोडीला लावण्याचं काम या कंपन्या करताना पाहते। आमची विनंती एवढीच आहे की या महामारीमध्ये, या कोरोनाच्या संकटामध्ये आर्थिक परिस्थिती देखील हलवलेली आहे,
कंपन्या जर मंदीत असतील, प्रोडक्शन होत नसेल, ऑर्डर नसेल, एक्सपोर्ट होत नसेल, तर आम्हाला ते मान्य आहे। परंतु जो बांधव गेले 15-20-25 वर्षापासून परमनंट म्हणून कामाला घेतला, त्याला तुम्ही संध्याकाळी टर्मिनेट करणार आणि पुढच्या आठवड्यामध्ये परत त्यालाच कॉन्ट्रॅक्ट मध्ये म्हणून सांगणार, म्हणजे ज्या बांधवाने 25-30 हजार रुपये पगारावरती काम केलं, त्याचं महिन्याचं प्रत्येक कामाचं किंवा त्याच्या कुटुंबाचं शेड्यूल ठरलेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये तो 12-15 हजार रुपयामध्ये काम करणार, त्याचा घराचा हप्ता फेडणार, मुलांचं शिक्षण करणार, महिन्याचा बाजार भरणार, नक्की त्या 12-15 हजार रुपयात करणार काय? आज मावळ तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र तर आहेत, परंतु मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण या परिसरातील देखील माझे अनेक तरुण बांधव आपल्या हाताला काम मिळावं म्हणून पुणे शहरामध्ये स्थलांतरित झालेत आणि अशांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। अशा माझ्या तरुण बांधवांना, भगिनींना नोकऱ्या काम हाताला राहिलेले नाहीये, आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, ठोस भूमिका घ्यावी लागेल। माझ्या तरुण बांधवांचा अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की त्यांचा संयम बघू नका। मावळ तालुक्यातला हा मावळा आहे आणि या मावळ्याच्या नादी लागण्याचं काम कुणीच करू नका, ही माझी मनापासून विनंती आहे। जर हे मावळे रस्त्यावर उतरले तर पुढे काय होईल सांगू शकत नाही, त्यांचा उद्रेक होता का म्हणे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। अध्यक्ष महोदय, तुम्ही राजकारणच करत राहा, तुम्हाला राजकारण करा, तुम्ही मजा बघताय। आज तरुणांच्या हाताचा परिस्थिती काय झाली त्याचा बघा, विचार करा। दुसरा विषय, आज काही इंग्रजी माध्यमिक शाळा आहेत की या शाळा देखील पालकांना वेठीस धरायचं, गेले 10-12 महिन्यापासून ज्या शाळा बंद आहेत त्या शाळांनी देखील 100% फी आकारायची, ज्या ऍक्टिव्हिटी चालू नाहीये त्यांची देखील त्यांनी फी मागायची। ज्यांची परिस्थिती नाही ते विनंत्या करतात, आम्हाला सूट द्या, आम्हाला हप्ते बांधून द्या, यावर्षी आम्हाला फी मध्ये सवलत द्या, आणि अशा देखील पालकांना विद्यार्थ्यांना वेठीस धरायचं, त्यांचे ऑनलाईन अभ्यास बंद करायचे, त्यांना शाळेच्या बाहेर ठेवायचं, नोटिसा पाठवायच्या, अशा इंग्रजी माध्यमात देखील या संस्थेला, या सर्व संस्थेचं ऑडिट करा, या संस्थेने देखील आपल्याला कुठेतरी चाप बसवला पाहिजे, आपल्या त्यांना समज दिला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आज राज्याची आर्थिक परिस्थिती जरी हलाक्याची असली, प्रत्येक वर्षापेक्षा 35% रेव्हेन्यू जरी कमी आलेला असला, तर मी आवर्जून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करील की माझ्या मावळ तालुक्यातील विकासांना चालना देण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम असेल, जलसंधारण विभाग असेल, आरोग्य विभाग आहे, ग्राम विकास विभाग आहे, MSRDC आहे, या सर्व विभागांनी माझ्या मतदारसंघामध्ये 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। मी विशेष करून माझ्या मावळच्या जनतेच्या वतीनं या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादांचं अभिनंदन करील, आभार मानेल की माझ्या मावळच्या जनतेला उपचारासाठी चांगली सुविधा मिळावी म्हणून 41 कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून त्याला निधी दिला, त्याबद्दल देखील मी मनापासून आभार मानतो। राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा सदस्य म्हणून काम करत असताना आम्हाला अभिमान आहे, एक चांगल्या पद्धतीने काम करतंय, सक्षमपणे उभय प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला न्याय देतंय आणि या सरकारचा सदस्य या नात्याने मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद। या ठिकाणी राज्यपाल महामहिम यांच्या अभिभाषणावरती मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले देखील आभार मानतो। सन्माननीय सदस्य रईस शेख साहेब।